कन्नड औरंगाबाद शिरपूर बसच्या चालकास कन्नड शहरात 10 ते 15 जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही मारहाण गाडीला साईड न दिल्यावरून करण्यात आली असल्याचं बोलले जात आहे. साईड देण्याच्या वादावरून एका बसचालकाला आणि वाहकाला लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या मारहाणीत चालक आणि वाहक जखमी झाले आहेत. शिरपूर आगाराचे बसचालक सुधाकर शिरसाट आपल्या ताब्यातील बस कन्नडहून 40 गावकडे जात असताना अष्टविनायक हॉटेल समोर आरोपी सलीम मकबूल शहा, रिजवान सलीम शेख यांच्यासह इतर 10 ते 15 जणांनी शिवीगाळ आणि मारहाण करत बसच्या काचा फोडल्या. या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले आहे तर 8 ते 10 जण फरार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.